आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी। आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। सणसवाडी ते ग्रामपंचायत कार्यालय आणि अंतर्गत रस्त्याचे लोकार्पण कार्यसम्राट आमदार भरत सेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या आणि लाखो रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन समारंभ संपन्न। सणसवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि अंतर्गत रस्त्याचं लोकार्पण करण्यात आलं। कार्यसम्राट आमदार भरत सेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या आणि लाखो रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला आहे। माणगाव तालुका निजामपूर विभागातील विळे सणसवाडी येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायतीचा आणि स्थानिक आमदार निधीमधून पूर्ण केलेल्या रस्त्याच्या कामाचा लोकार्पण समारंभ आज आमदार भरत सेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते आणि निजामपूर विभागातील शिवसेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। सदर विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार गोगावले म्हणाले की या भागात सर्वात जास्त विकास कामे ही सणसवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये झाली आहेत। या कामांची पोचपावती म्हणून तुम्ही आम्हाला 5 वर्षातून एकदा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आमदारकी या निवडणुकांमध्ये मतदान करून आपल्या लोकप्रतिनिधींना निवडून द्यायचं आहे। या पलीकडे आम्ही तुमच्याकडे काय मागणार ते फक्त 5 वर्षातून एकदा मतदान करायचं आणि 5 वर्षे तुम्ही आमच्याकडून जी जी मागाल ती विकास कामे करून घ्यायची, यासाठी आम्ही तुमचे बांधील राहू। तसंच या ठिकाणी आणखी उर्वरित सुचवलेली विकास कामे लवकरच पूर्ण करणार असल्याचंही उपस्थितांसमोर आमदार साहेबांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितलं आणि खास करून या कामाचं श्रेय अविनाश नलावडे याला जातं, कारण यावेळी वेळोवेळी तो पाठपुरावा करत असतो असा जागरूक आणि धडाडीचा डॅशिंग कार्यकर्ता या विभागाला एक युवा सैनिक लाभलाय असं गोगावले यांनी अविनाश यांचं कौतुक करताना सांगितलं। या कार्यक्रमासाठी उपस्थित माणगाव उपतालुका प्रमुख नितीन पवार, विभाग प्रमुख मनोज सावंत, सुधीर पवार, गणेश समेल, अप्पा मामुणकर, नाडकर पाटील, संजय गुळंबे, बापी मामुणकर, विजय मामुणकर, युवा सेनेचे अविनाश नलावडे, सरपंच सुनीता नलावडे, उपसरपंच दिनेश धावडे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य तसंच निजामपूर विभागातील शिवसैनिक, युवा सैनिक आणि सणसवाडी ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज रायगड। आत्ता जर आमचा कॉन्ट्रॅक्टर गेला, आत्ता आमची 6 कामं उधारीमध्ये चालू आहेत, 6 कामं म्हणजे काय ते वाजता गावातलं कुंभेवाडी, कुंभेवाडीचा रस्ता आता आम्ही घेतला, 56 लाख रुपये आम्ही टाकले। लगेच समोरच्यानी धावपळ केली, माझं सांगण्याचं टाकलं, जिथं मी टाकल तिथं तुम्ही टाकलं, असे अनेक गाव आहेत किंवा तुम्ही टाका आम्ही तिथे टाकणार नाही। म्हणजे स्पर्धा ज्याला बोलतात ती कुठं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे ते समजायला पाहिजे। म्हणजे तरी असो बडदेमात, कुंभळमात, बोरमात ही सगळी अत्यंत डोंगरातली गावं आहेत, आम्हाला त्याची माहिती आहे, करतोय आम्ही ते पण पूर्ण करतोय। पण म्हणजे या भागामध्ये आत्ता आम्ही जवळजवळ 7 ते 8 बंधारे मला वाटतं तुम्ही मंडळींनी सुचवलेले आहेत, 9 बंधारे, 9च्या 9 बंधाऱ्याला तुम्हाला उद्या आम्ही त्याचे परमिशन आम्ही देतो। म्हणजे आम्हाला ना हे नवीन नाही आहे, मंत्रींना एवढाच प्रश्न आहे, तो पण मंत्रीपद पण घेऊन येतो, ते तुम्हाला त्या पवित्र आम्ही काम करतो ते बोलतो, आम्ही काम करत नसेल तर बोलणार नाही। आणि आम्ही पुन्हा एकदा सांगतो, जर आम्ही आणलेलं काम असेल तेच आम्ही सांगू, दुसऱ्यांनी कोणी सुचवलेलं काम आलं तर मी कार्यकर्त्यांना सांगतो ते काम आपलं नाही आहे, ते त्या लोकांनी आणलेलं, ते काय कागदपत्रावर दिसतं ना कोणी सुचवलं कोणी आणलं। माध्यमातून आपण 96 लाख रुपये तुम्हाला आता ते मान्यता करून देतोय, त्याचं कारण असं आहे मंत्री आपल्या त्याच्यामुळे पाण्याच्या प्रश्नाला कुठेही अडचण नाही आहे। आता नितीनशी पण बोलतोय तो करतो आम्ही, म्हणजे जी गावं सांगितली त्यातलं एकही गाव
राहणार नाही, त्याची जबाबदारी माझी लागली, हा माझा तुम्हाला या जनतेसमोर आज शब्द आहे.